नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये मी सीमा तुमचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। लवकरच दिवाळी येत आहे आणि आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा मक्याचा चिवडा कसा तयार करायचा याची रेसिपी दाखवणार आहे। खूप सोपी अशी ही चिवड्याची रेसिपी आहे। चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी व्हिडिओ मध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, तो स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता झटपट कुरीत असा दिवाळी स्पेशल मक्याचा चिवडा कसा तयार करायचा ते पाहूया। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मक्याचा चिवडा बनवण्यासाठी येथे मी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया। येथे मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत, त्याचबरोबर येथे मी एक वाटी शेंगदाणे, 10 ते 15 काजू, एक वाटी डाळ्या म्हणजेच फुटाण्याची डाळ, 2 चमचे पिठी साखर, चवीनुसार मीठ, 7-8 हिरव्या मिरच्या त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे। दुसरा कोणताही चिवडा करताना आपण लहाया भाजून घेतो, पण मक्याचा चिवडा करताना आपल्याला हे जे मक्याचे पोहे आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे असतात आणि त्यानंतर याचा आपल्याला चिवडा करायचा आहे। त्याबरोबरच चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हळद आणि लाल मिरची पावडरसुद्धा लागणार आहे। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता। आता सर्वात अगोदर आपल्याला हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत। मक्याचे पोहे तळण्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। हे मक्याचे पोहे तळण्यासाठी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्येच हे पोहे तळून घ्यायचे आहेत। थोडे थोडे करून आपण यामध्ये हे मक्याचे पोहे घालून तळून घेऊया। हे पोहे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, खूप पटकन तळून होतात। आणि हे पोहे तळून झाल्यानंतर आपल्याला हे एका पुरणाच्या चाळणीमध्ये काढायचे आहेत। अशा प्रकारे हे पोहे पुरणाच्या चाळणीमध्ये काढल्यामुळे यामधील सर्व तेल निथळून जाते आणि आपला चिवडा अजिबात सुद्धा तेलकट होत नाही। आणि याचप्रमाणे सर्व आपण हे जे मक्याचे पोहे आहेत ते मोठ्या गॅसवर तळून घेऊया। आणि तळल्यानंतर हे पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊया। येथे मी सर्व 1/2 किलो मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत। हे पोहे पातळ असल्यामुळे तळण्यासाठी वेळ कमी लागतो, पटकन तळून होतात। आता याचप्रमाणे आपण उरलेले साहित्य सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। येथे मी हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे चाळणीमध्ये काढून घेऊया। आता आपण डाळे तळून घेऊया। हे डाळे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटे तळून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण काजू तळून घेऊया। मी काजू तळून घेतलेले आहेत। आता हे काजू सुद्धा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता तळत असताना तो आपल्याला चांगला तडतड करू द्यायचा आहे, व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। जर का तो कच्चा राहिला तर चिवड्यामध्ये टाकल्यानंतर तो सादळतो आणि चिवडा सुद्धा आपला सादळतो। अशा प्रकारे आपल्याला हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे, पूर्ण तडतडू द्यायचा आहे। हा कढीपत्ता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। आणि आता मिरची तळून घ्यायची आहे। मिरची देखील कढीपत्त्याप्रमाणेच आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। अशा प्रकारे येथे मी ही मिरची सुद्धा व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे। येथे आपलं चिवड्याचं सर्व साहित्य तळून झालेलं आहे। येथे आपला मक्याचे पोहे आणि हे सर्व साहित्य तळून झालेलं आहे। आता आपण याचा चिवडा तयार करूया। या मक्याच्या पोह्यामध्ये घेतलेली 2 वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर अशा प्रकारे आपल्याला सर्व साईडला पसरून घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ देखील पसरून घालूया। त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। मिरची सुद्धा आपण पसरून घालूया। येथे तुम्ही लाल मिर्च वापरू शकता किंवा चिवडा मसाला वापरू शकता। येथे मी लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्हीचाही वापर केलेला आहे।
एक चमचा हळद घालायची आहे। हे पोहे थोडेसे गरम असतानाच आपल्याला हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व आपण या पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया। जर का पोहे खूप गरम असतील तर तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता, नाहीतर हाताला चटके बसू शकतात। अशा प्रकारे सर्व हळद, मीठ, तिखट आणि पिठी साखर आपण या पोह्यांना व्यवस्थित असे चोळून घेऊया। तुम्ही चिवड्याचा आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत असे आपले पोहे तळले गेलेले आहेत। येथे मी चिवड्यामध्ये मीठ, पिठी साखर, हळद, तिखट सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे तळून घेतलेला कढीपत्ता, हिरवी मिरची, डाळे, काजू आणि शेंगदाणे आहेत ते देखील यामध्ये घालायचे आहेत आणि हे आपण या चिवड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे मी हा चिवडा परातीमध्ये काढून घेतलेला आहे। इथे आपला कुरकुरीत असा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम कुरकुरीत असा आपला चिवडा इथे तयार आहे आणि अजिबात सुद्धा तेलकट चिवडा झालेला नाही। तर हा चिवडा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे। हा चिवडा एक महिना असाच कुरकुरीत आणि व्यवस्थित राहतो, तो अजिबात सुद्धा खराब होत नाही किंवा सादळत सुद्धा नाही। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही दिवाळी स्पेशल मक्याच्या चिवड्याची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा दिवाळीसाठी हा मक्याचा चिवडा नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा। चला तर मग भेटूया अशीच एक दिवाळी स्पेशल रेसिपी घेऊन। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।